अच्छा सा खड़ा, कबाब में हड्डी, नासका आंबा, जेवणातला केस, दुधावरची माशी यांना समानार्थी शब्द म्हणजे लोचन मजनू. आज तो पुन्हा एकदा त्याचं कार्य संपन्न करायला येतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. माहोल म्हणजे अगदी सुंदरच केलेला आहात. थँक्यू थँक्यू. प्रवास कसा झाला? अप्रतिम अप्रतिम प्रवास झाला. लांब आहे थोडं, शहरापासून लांब आहे, पण हा प्रवास छान झाला. काय हवी? हो ना हो ना हो ना. नाही पण राजपूत साहेब, राजपूत साहेब तुम्ही म्हणजे काय करू मी तुमचं? म्हणजे घंटावाडी सारख्या एवढ्या दुर्गम गावात तुम्ही हिवाळी महोत्सवात आमचा कार्यक्रम ठेवलाय, म्हणजे आम्हा दोघांचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी तुमचे शतशः आभार. आय शुड थँक यू सर. नाही नाही नाही, तुम्ही आमचा मान वाढवलेला आहेत राजपूत साहेब. काय हवी? हो ना हो ना हो ना. थँक्यू. आम्ही इथे तुमच्या गावात आलो आणि आज आमचा 501वा प्रयोग होणार आहे. मला अतिशय आनंद होतो. तुमचा 501वा प्रयोग आहे? हो ना हो ना हो ना. म्हणजे 5वा प्रयोग झाला? कुठे झाला? ऍक्च्युली आम्ही आमचा 500वा प्रयोग आमच्याच घरात बेडरूम मध्ये दारा खिडक्या घट्ट बंद करून एका कोपऱ्यात कॉट खाली उरकून टाकला. घरात कॉट खाली गेला? हो ना हो. का? का? मनोमिलन. काय झालं? मनोमिलन का इथे नाही? मनोमिलन इथे नाही. काय झालं? नाही काही नाही. कारण एकच एकच थुकरटपणाच्या शेणात लोळणारा, लपलप करणारा, वळणारा, खाणेरडा, गलिच्छ, गोचिड लोचन मजनू. मनोमिलन मला स्वतःला. मनोमिलन तू गोळी डॉक्टरला बोलवू का मी? नाही नाही, आमच्याकडे गोळ्या आहेत. काय त्याची जरा मनस्थिती बरी नाहीये म्हणून. पण कार्यक्रम करते ना. कार्यक्रम उत्तम होणार. उत्तम बरं वाटतंय. पाणी घे पाणी. अशीच गोळी गिळलीस की पाणी. मॅडम मॅडम सॉरी, पण तुम्ही जे काय घरी कॉटच्या खाली केलं ना त्याला मी कार्यक्रम मानत नाही. नाही आता झालं. नाही अहो, 500वा प्रयोग दणक्यात झाला पाहिजे. आजचा तुमचा 500वा प्रयोग असेल असं मी जाहीर करणार आहे. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. आणि सर तुम्ही 2-4 निवेदक सांगितले होते, आलेच सगळे. मी एकाला कोणाला? नाही नाही एकाला नाही. तुम्ही साधारण मराठी बोलणारा रेडा जरी आणून दिलात ना निवेदक म्हणून तरी तो मी स्वीकारीन. पण एकाला पाठवू नका, चारी पाठवा, आम्ही निवडू. अरे हरकत नाही, हरकत नाही, रिस्कच नाही घ्यायची. मेरी को द्यायचं धगधग होरेला आहे. शांत राहा, आपला कार्यक्रम होणं महत्वाचं आहे. शांत. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. आले का सगळे? अरे आरामात आरामात आरामात. या इकडे इकडे. हे हे आहेत. अरे त्यांना बघू द्या. आडा ना दे. नाही नाही असं दे असं दे. अवीट अवीट, मला वाटतं ते जे आजोबा आहेत त्यांना आपण निवडू. अरे पण आजोबा आहेत ते, आजोबांना कसं आपण निवेदन करायला सांगणार? राहू दे राहू दे. बघ या तिघांमध्ये तो कुठेही असू शकतो लोचन मजनू. आजोबा आहेत ते, म्हातारे आहेत, म्हाताऱ्यांमध्ये असणं शक्यच नाही. हो ना हो ना हो ना. एक वेगळं मी हे लावलेलं आहे, यांना आपण पाठवू. त्यांच्या खोकत खोकत का होईना, कार्यक्रम तर पुढे जाईल. सेवा कार्यक्रम आज होणार. तू सांग. दादा तुम्ही आलात, खूप बरं वाटलं, धन्यवाद. या तुम्ही प्लीज. हे नको. नमस्कार आजोबा. नमस्कार. कसे बाबासा बरे न हो? आता काम करून सण आलो बेटा. बोल काय 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 हजर रे बोबे. बाले बाले लाडा बहाले. मनोमिलन कुठली भाषा? मनोमिलन हे हे इथलं ग्रामीण वाटत नाहीये. हे इथलं काय कुठलंच ग्रामीण वाटत नाही. निवेदन करू का गाली? आजोबा आजोबा निवेदन करायचं असेल तर घोंगडी काढावी लागेल की नाही? करायचं लहान मुलांसारखं. थंडी आहे बा. आपण आपण कमी करायला सांगू. थंडी आहे. काय झालं अभी? काय झालं? आयोजक 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 लवकर कुठे गेला?
काय झालं काय झालं आम्हाला हे नको दुसरी ते कोणी आणा आम्हाला हे नको अरे मॅडम ते गेलेत आता आता हे यांच्यावर भागवा प्लीज मॅडम मॅडम मी तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण केल्या की नाही पूर्ण पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे ना प्रेक्षक ताटकळले कार्यक्रम सुरू करा आता प्लीज मी थांबलोय चिडू नका कार्यक्रम करतो आम्ही करतो तो आला तो आला माझं नशीब बघा माझं नशीब बघा आला रे मला शिकलोय चांगलाच धडा माझ्या पापाचा भरलाय का माझ्या शेतात पिकली वांगी यांनी चेचली माझी नांगी गोळी घे ते गोळ्या आजच्या आजच्या करून पाडून टाकलेस गोळ्या गोळी घे पाणी घे तुम्हाला दिसतोय मलाही दिसतोय मला दिसतो मलाही दिसतोय मला बुबू वाट शांत शांत गोळी घे मला बुबू वाट शांत तिसरी गोळी आहे दिवसातली घे घे आपल्याला कार्यक्रम करायचा आहे गोळी घे मी त्यांच्याशी बोलते मी बोलते तू शांत राहा गोळी घे शांत नमस्कार कसे आहात लोचनजी एक विचारू का आमच्याच मागे का गुरुच्या मागे एक शिष्य जातो तुम्ही कसे विचारता का म्हणून असं नाही विचारायचं त्याची अवस्था बघा त्याला ना रात्री स्वप्न पडतात तुमची आणि तो माझा गळा दाबतो एक म्हणून मी शांत शांत कार्यक्रम करायचा काय असं नाही करायचं तुम्ही माझा देव आहे ते मी त्यांच्या पाया पडतो पाहिजे तर मी त्यांच्या पाया पडतो टेन्शन घेऊ नका हे बघा आजचा 500 प्रयोग नीट होणार माझं वचन आहे माझा शब्द आहे तुम्हाला खरी म्हणते सांगतो मी ठीक आहे नीट पाहिजे काही टेन्शन नाही आहे हे बघा आज गुलाबी थंडीची सदा बहार गाणी आहे लक्षात ठेवा सुरू करूया कार्यक्रम मनोमिलन मी बोलले त्यांच्याशी थंडीची गाणी कर्टन द्या प्लीज स्माइल आमिरजी नमस्कार स्वागत आहे रसिको मी तुमचा सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उस सत्यशील सरपोतदार रसिको मी तुमचा सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार रसिको आज तुम्ही इकडे आलेला मला फार आनंद झालेला रसिको रसिको आज यांची ओळख करून द्यायची काय गरज रसिको फार मोठे कलावंत इकडे आपल्या बाजूला बसलेले आहेत तर आपल्या बाजूला हे बसलेलं आहे लो लो लेवल मिलेले बसलेले आहेत आणि इथे त्यांच्या शेजारी पिचकारीच्या अंतरावर बसलेले आहेत रसिको चिवट पोपटिणी अविट राघिणी चिवट पोपटिणी म्हणाल मी काय इथे आल्यापासून असं बोलतीये का अविट याला आवर नाही तर मला आवर नाही तर माझ्यातूनच खूनच होईल समोर प्रेक्षक तू नका ना लोचनजी का आगी कार्यक्रमाचं भल्यासाठी मी करतो नका नका भलं करू वाईट झाला कार्यक्रम तरी चालेल बोलू नका सुरू करा पटापट गाणी रसिको हम मूळ मुद्दे को हात घालते रसिको बर क्या है थंडी रसिको स्माइल कर रसिको क्या है थंडी क्या है निसर्गाने आपल्याला क्या है थंडी रसिको क्या है थंडी रसिको रौंदरण प्रश्न आम्हाला सामने आता है क्या है थंडी अरे काल तू मस्त घातली होती रसिको ये थंडी है वो बंडी है रसिको रौंदरण प्रश्न उरता है थंडी क्या है रसिको माझी कोंबडी तर कुंतुन कुंतुन टाकते वो अंडी है रसिको वो अंडी है रसिको थंडी नाही है ए चला ब्रेक ओवर ये थंडी है रसिको ये प्रियंका हंडी है रसिको आमचे असिस्टंट डिरेक्टर रसिको प्रियांका हंडी स्वतः तर नाश्ता झाला की ब्रेक ओव्हर करते बाकीचे गेले उडत आणि मग आज जाऊन सांगते मी तर गेलं होतं ना उशीर झाला म्हणून रसिको ये थंडी आहे रसिको नाही रसिको तर थंडी क्या आहे क्या आहे हिवाळा क्या आहे हिवाळा
शांता ये वाले रसिको ये कावड़ा है रसिको ये हिवाला रसिको नहीं ये बालिश अभी नहीं रसिको रामधरन प्रश्न हमके सामने ये आता है कि क्या है ठंडी कोई मैं क्या मैं को आके मांग मांडी को कोई ने कान में सांगेंगे कान में दड़ा पर के तो ऐसा नाक करके सांगेंगे अरे कपड़े काय बोलते रे कान में मांडी को गळा काय काय करतोय रे दडा पडल्यावर आपण गप्प बस गप्प बस अरे नाही तू कर ना मी यार तिनेर को काय मी कार्यक्रमाच्या भल्यासाठी करतोय नको ना करूस भले बाबा नको करूस एक शब्द त्याला सांग शब्द नको बोलूस म्हणून मी तुम्ही नका ना बोलू नका बोलू तू कार्यक्रम सुरू कर ना नमस्कार रसिक हो नमस्कार नमस्कार हड नमस्कार नमस्कार रसिक हो खूप सुंदर थंडी पडलेली आहे थंडीला आपण गुलाबी थंडी का बरं म्हणतो का कारण ही थंडी आपल्याला पहिल्या प्रेमाची जाणीव करून देते पालवी फुलवते हो ना हो ना हो ना ह्या थंडीची अशी अनेक अजरामर गाणी होऊन गेलेली आहेत हो ना हो ना हो ना तर आता मी एक किशोरदांनी अजरामर करून ठेवलेलं झुमरू चित्रपटातलं गाणं वा वा गाण्याचे बोल आहेत थंडी हवा म्हणजे काय करतोय तू कोरस आहे तो किशोर कुमारांचा तो फक्त वेस्टर्न पद्धतीने कशाला देतोय तू नाविन्य पाहिजे नको नाविन्य आम्हाला मनो मिलन निवेदक असत तू निवेदक सांगा तिकडे गायचं का मला गळा मला दिलेला आहे मी गाणार मला सांगतोय शांत हो ना तू प्रेक्षकांच्या भल्यासाठी मी करतो तुझा प्रेक्षक नाही मला सांगू नका आम्ही करू प्रेक्षकांच्या भल्यासाठी माफ करा रसिक हो माफ करा रसिक हो पण हा माणूस गोळी घ्या हवं तर गोळी घ्या नको नको घे सतत गोळ्या नको मग तू चिडू नको मी नाही चिडत आहे मी आता गाणं सुरू करतोय ठरेपर्यंत असे सुंदर किस्सा आहे तुम्ही तुम्हाला तू नको किस्सा सांगू काढू तुम्ही आता काय सांगितलं निवेदन कर मी निवेदन करतो माझं काम मी करतो तुमचं तोपर्यंत आठवण घ्या गोळी बिळी खायची रसिको यांची गोळी होईपर्यंत अतिशय सुंदर किस्सा आहे रसिको हे मोठी मोठी लोक असतात ते आपल्याला जीवनाचा सार सांगून देतात रे अतिशय सुंदर किस्सा रसिको थंडीचा दिवस होते नीट ऐकाल रसिको शाहीर लुधियानवी शाहीर नाही शाहीर नाही साहिर लुधियानी साहिर रसिको हो ही मोठी मोठी माणसं असतात ती आपल्याला फार मोठे काही संदेश देऊन जातात बर थंडी होती साहिर लुधियानवी बसले होते समोर सिक्युरिटी होती आणि समोरून एच डी बर्मन आले रसिको त्यांच्या हातात एक लहान मुलगा होता 4-5 वर्षाचा आर डी बर्मन तो रडत होता हे किशोर कुमारांचे आपण त्यांना लहानपणी आठवलं मग त्यांनी ते त्यांना सांगितलं असा आहे किस्सा आहे तो तसा किस्सा पुढे सुरू तशी मोठी मोठी माणसं असतात आपल्या नकळतपणे संदेश देऊन जातात एद्री बरोबर म्हणाले साहेब लुधियानजी ना सेकोटी सेकोटी देतावर साहेब लुधियानवी म्हणाले जी हां असे मोठे मोठे किस्से असतात रसिको आपल्याला जीवनाचा सार सांगून जातात जीवनाचा सार काय ह्या जीवनाचा सार काय मला सांग लुरिया आले अरे वा शेकोटी काय ह्या जीवनाचा सार जीवनाचा सार हेच आहे की उद्या थंडी पडली की शेकोटी लावायची हे मला कळले या गाण्यातून गोड निर्बुद्ध माणूस सापडलाय का मला हो ना मनो मिलन तू गा ना मला नाही गायचं लक्ष देऊ रडू यापुढे अवीट गाईल अवीट गाईल मी गाणार नाही थांबा थांबा आम्हाला बोलू द्या जरा रसिक हो यांची सध्या मनस्थिती थोडी ठीक नाहीये तर आता मी माझं पुष्प तुमच्या समोर सादर करते 1979 साली दादा कोंडके यांचा एक चित्रपट होऊन गेला योच नवरा पाहिजे त्या चित्रपटातील एक गीत मी तुमच्या समोर सादर करते बघूया यावर आपले हसरसे काय म्हणतात प्रसादा सुपर्ब ॲज युजुअल त्या तिघांना काय आणलं होतंस तू कानटोप्या घालून आणि
गिरीश दादा पण होते दत्तू गिरीश दत्तू होता ना दत्तू गिरीश आणि विराज लाजवाब लाजवाब शेवटचं जे होतं ते फारच लाजवाब होतं म्हणजे मला लागलाय खोकलावरनं डायरेक्ट सत्यम शिवम ते जे ट्रान्झिशन होतं ते इतकं अफाट आणि इतकं बेमालूम झालं की क्षणभर मला कळलंच नाही की काय सुरू आहे हे कोणाला सुचलं हे ट्रान्झिशन शेवटचं वा 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 समया क्या बात आहे यार विलक्षण एंटरटेनिंग होता शेवटचा पॅच आणि ओव्हरऑलच ओंकार चेतना फॅन्टॅस्टिक अप्रतिम खूप मजा आली वा 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 सई कडक परफॉर्मन्स होता एक किस्सा सांगते छोटासा समीरदा लोचन मजनूची पॉप्युलॅरिटी सो मी परवा एक स्टोरी टाकली होती विच सेड मोहब्बत क्या है ओहो आणि त्याचा पुढे काहीतरी थोडं फनी होतं तर मला 500 अधिक मेसेजेस आले आणि त्याच्यात सगळ्यात असं होतं मोहब्बत क्या है क्या है मोहब्बत मला असं वाटतं की ही पॉप्युलॅरिटी आहे आणि लोचन मजनू आता मला असं वाटतं घराघरात नाही सगळ्यांच्या हृदयात पण घर करून बसलाय आणि फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स ॲज युज्युअल मजा आली